Okay, so we are going to start our lecture now. I hope others will join afterwards. So in last lecture, we have seen pipes and the materials related to pipes that we can select for our whole distribution as well as conveyance system. So up till now, we have seen distribution system, the methods of distribution system, then system which we are using for distribution, for example, gravity, combined, and then pump. So, and then we have gone for types of reservoir also. So in today's lecture, we are going to see how the analytics regarding this distribution system is made, plus how we are going to, design your storage reservoir. There is one popular method that is utilized for this designing of storage reservoir, that is a distribution reservoir. So we will start with that only. So today our lecture will be mainly focusing on the analytical part regarding the distribution system, which will may have or may not have, I don't know, problems on it. Okay, so let's get started. So first we will go for design of storage reservoir. There is one method which is quite popular for this designing of storage reservoir known as mass balance method. There is one more method known as analytical method, but that method is not that much utilized because it you need to, you know, go for a big data to analyze over there, and it will take time. So for a quick answering and accurate answering, mass balance method is generally utilized. In this method, what we are going to do is we are just going to plot, or we are just having a graph in between demand versus time. Okay, just a chapter number one madhe apan fluctuations calculate kelele hote on the basis of graphical structures. Same tyas paddhatine ikade fakt graph kadtana demand ani time he doninchu plot kadaycha. Okay, so it is the plot of accumulated supply. Accumulated supply manje sakal pasun sandhyakal paryanta kiti pani tumhi vaparlela ahe, डिमांड वर्सेस आणि तुमचा सप्लाय वर्सेस. ओके, त्या दोन्हींना मिळून जो सप्लाय येईल तो अक्युमुलेटेड सप्लाय आहे. सो डिमांड वर्सेस टाइम तुम्ही प्लॉट करणार आहे. द अमाउंट ऑफ बॅलन्सिंग स्टोरेज इज डिटरमाइंड बाय ऍडिंग द मॅक्सिमम ऑर्डिनेट्स बिटवीन द डिमांड अँड सप्लाय. सी, या ग्राफ मध्ये दोन लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. यु मे से दोन कर्व्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. एक तर असेल सप्लाय कर्व आणि दुसरा असेल तुमचा डिमांड कर्व. सप्लाय कर्व जनरली रिप्रेझेंटेड एज अ स्ट्रेट लाईन ओव्हर देअर, कारण मी जर एखादं सिस्टीम डिझाईन केलेलं असेल आणि मी फ्लक्च्युएशन कन्सिडर नसतील केले, तर मग मी एक टिपिकल क्वांटिटी, फॉर एक्झाम्पल 135 LPCD प्रत्येक जणांना पर हेड लागतं असं आपण डिझाईन मध्ये कन्सिडर करतो. सो मी तेवढंच दर दिवसाला त्या पॉप्युलेशन नुसार कॅल्क्युलेट करून पाठवेन. सो देर विल नॉट बी एनी मच मोर फ्लक्च्युएशन इन सप्लाय लाईन. म्हणजे सप्लाय ती मी स्पेसिफिक क्वांटिटी करते, त्याच्यामुळे दॅट विल बी अ स्ट्रेट लाईन. बट डिमांड जी काही माझी आहे ती दुपारी वेगळी आहे, संध्याकाळी वेगळी आहे, सकाळी वेगळी आहे. सो दॅट ग्राफ विल बी अ लिटल बिट कर्व. ओके, सो तो डिमांड जो काही आहे तो दॅट विल शो अ कर्व ओव्हर देअर. सो या दोन्हींचं एक स्ट्रेट लाईन फॉर युअर सप्लाय लाईन अँड डिमांड साठी एक कर्व, हे दोन्ही एकत्र करून तुम्हाला तो प्लॉट करायचा आहे. आणि तो प्लॉट करून झाल्यानंतर यू नीड टू फाइंड आउट अ मॅक्सिमम ओरिएंट्स, म्हणजे त्या प्लॉटमध्ये सगळ्यात जास्त पॉइंट्स नंबर्स कुठे तुम्हाला दिसतायत तो पॉइंट तुम्हाला कन्सिडर करायचा आहे बॅलन्सिंग स्टोरेजचं अमाऊंट डिसाईड करायला. ओके, सप्लाय जनरली कन्सिडर्ड ऍज अ इनफ्लो. तुमच्या सिस्टीम मध्ये येणारा फ्लो, सप्लाय हा इनफ्लो म्हणून कन्सिडर केला जातो. आणि डिमांड कर्व जो काही आहे तो जनरली आउटफ्लो म्हणून कन्सिडर केला जातो, कारण डिमांड असते म्हणजे पाणी यूज केलं जातं, यूज होतंय म्हणजे तुमच्या सिस्टीम मधून बाहेर जात आहे. ओके, सो डिमांड इज कन्सिडर्ड एज अ आउटफ्लो अँड सप्लाय इज कन्सिडर्ड एज अ इनफ्लो. हे दोन्ही कर्व तुम्हाला सुपर इम्पोज करायचे आहेत, एकमेकांवरती ठेवायचे आहेत आणि एक सिंगल ग्राफ किंवा एक सिंगल प्लॉट तुम्हाला बनवायचा आहे. ओके, फर्दर डिटेल, first hourly demand for all 24 hours for the day of maximum requirement is determined. 24 तासामध्ये प्रत्येक तासामध्ये मॅक्सिमम रिक्वायरमेंट कोणत्या पॉइंट वरती मिळू शकेल ते तुम्ही त्या ग्राफ वरून डिटरमाइन करता. क्युम्युलेटिव्ह डिमांड इज प्लॉटेड अगेन्स्ट टाइम. टाइम
अगेन्स्ट म्हणजे क्युम्युलेटिव्ह म्हणजे तुम्ही एक तासामध्ये किती वापरले, फॉर एक्झाम्पल मी 2 लिटर वापरले, पुढच्या तासामध्ये मी 4 लिटर वापरले, मग त्याच्या पुढच्या तासामध्ये कॅल्क्युलेट करताना 4 + 2 दॅट विल बी 6. दिस इज नोन ॲज क्युम्युलेटिव्ह कॅल्क्युलेशन. सो पुढच्या तासाचं कॅल्क्युलेशन करायच्या वेळेस मी 4 लिटर्स नाही घेणार, तर मग मी 6 लिटर्सचं कॅल्क्युलेशन घेणार. ओके, सो दिस ग्राफ विल नीड अ नेक्स्ट क्युम्युलेटिव्ह सप्लाय अगेन्स्ट टाइम इज प्लॉटेड, विच इज अ स्ट्रेट लाईन if the supply is constant. Generally for calculation in a numerical form, we will take a supply as a constant. Per head, we will go for 135. Accordingly, population nusar, tumhi to supply line consider karu shakta. The storage required is calculated as a sum of 2 maximum coordinates between demand and supply. Now, he je coordinates ahe, te tumhala 2 select karayache ahet. Ek demand curve varcha karayache ahe, ani dusra karayache ahe to supply line varcha karayache ahe. Okay? Remember, ite 2 vegvege graph plot nahit karayache ahet. Ekach plot varti 2 curves tumhala draw karayache ahet. Okay? Now, this curve will look like this. I hope you can see point A and point B. Okay? स्ट्रेट लाईन इन बिटवीन जी काही आहे स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट सी टू अ लास्ट पॉइंट डी ओवर हियर, सॉरी, सो सी टू डी द स्ट्रेट लाईन, यू कॅन सी दॅट स्ट्रेट लाईन इज अ सप्लाय लाईन. ओके, अँड द कर्व सी ए टू बी, दिस इज अ सप्लाय, सॉरी, डिमांड कर्व. ओके, सो हा जो काही कर्व आहे तुम्हाला दिसतोय सी ए अँड देन बी, दॅट कर्व इज नोन ॲज क्युम्युलेटिव्ह डिमांड कर्व. आता हे कर्व काढले कशावरून, हे जे कर्व काही आहेत हे कर्व तुम्ही किती पर्सेंटचं पाणी कोणत्या तासाला देताय ह्याचं ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन, ऍक्च्युअल नंबर्स कलेक्ट करून हा कर्व तुम्हाला प्लॉट करायचा आहे. ओके, म्हणून जनरली हार्डी क्रॉस मेथड आणि मास बॅलन्स वरती आणि तुमच्या इक्विव्हॅलेंट पाईप मेथड वरती फारसे क्वेश्चन्स विचारले जात नाहीत, कारण ह्यांच्यामध्ये टाइम कन्झम्पशन जास्त आहे. गेट मध्ये असेच क्वेश्चन्स येतात जे जनरली 5 मिनिटापेक्षा कमी वेळेमध्ये 2-3 मिनिटांमध्ये सॉल्व्ह होतील असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. But regarding this particular methods, it will take more than 5 minutes because you need to draw the curve from a given data. So ikade bagaycha zala tar C2D, matlab that straight line is your supply line, AB showing the curve, these are your cumulative demand curves. So jasa jasa tumcha demand vadat jail tasa tasa you will have a little curve on your plot. Supply line tumhi 24 आवर्स साठी वेगवेगळा सप्लाय देत नाही आहे, त्याच्यामुळे दॅट लाईन विल बी अ स्ट्रेट लाईन. पूर्ण कर्व ड्रॉ झाल्यानंतर यू नीड टू हॅव अ टँजेंट ड्रॉन, जो तुम्हाला एक्स्ट्रा एलिव्हेशन दिसतंय कर्व मध्ये. फॉर एक्झाम्पल इकडच्या ड्रॉइंग मध्ये पॉइंट ए ला यू हॅव अ लिटल एलिव्हेशन ओव्हर हियर, सो पॉइंट ए पासून आणि पॉइंट बी ला यू नीड टू ड्रॉ 1 tangent ओव्हर देअर. ओके, हे टँजेंट पॅरलेल असले पाहिजे एकमेकाला, जिकडे ते जॉईंट करतील पॅरलेल लाईन्स यू कॅन हॅव युअर ओन दिस थिंग रीडिंग फॉर स्टोरेज. ओके, नेक्स्ट लाईन मध्ये तुम्हाला जास्त क्लिअर होईल. सी, दिस इज व्हॉट वी रिक्वायर्ड फॉर गेट. मगाशीचं जे डायग्राम होतं ते डायग्राम तुम्ही जर थिअरी मध्ये क्वेश्चन आला तर ड्रॉ करू शकता, बट दिस इज व्हॉट वी रिक्वायर्ड फॉर गेट. तो जो मगाशीचा ग्राफ होता तो सिम्प्लिफाय केलाय, 1, 2, 3 4 आणि 5. सो दिस नंबर्स विल रिप्रेझेंट डिफरंट डिफरंट लोकेशन्स ओव्हर देअर. 1 to 2 इट विल बी रिप्रेझेंटेड ॲज द वॉटर गेटिंग स्टोअर्ड, बिकॉज सध्याचं जे डिमांड आहे 1 पासून जर तुम्ही सुरुवात केलं पुढं पुढं जायला तर डिमांड वॉज क्वाईट लेस. सो डिमांड कमी आहे पण सप्लाय जास्त होता, दॅट्स वाय यू कॅन हॅव अ स्लाइट बिट ऑफ स्टोरेज इन युअर टँक. ओके, पण जसं जसं दिवस पुढे जातोय तसं तसं डिमांड वाढत जाते आणि म्हणून या पूर्ण ग्राफच्या अगदी मिडलला यू विल हॅव अ मॅक्सिमम डिप्लिशन इन युअर वॉटर. जे काही तुम्ही स्टोअर केलंय सकाळी आणि एकदम रात्री ते तुमचं मिडल स्लॉट मध्ये टायमिंग मध्ये जे काही पाणी तुम्ही स्टोअर केलंय ते कन्झ्युम केलं जाईल. सो द मिडल ऑफ दिस 2 to 4 this will just you know have a getting depletion. So 2 to 4 this lines will represent or this phase will represent a depletion of water. It means there will not be any storage of water. And then again at the night you can again have 4 to 5 phase. 4 to 5 paryanta ji phase hai, tya phase madhe parat ekda ratri tumcha pani je kai aahe te tumcha storage tank madhe aahe asa store kela jail ka tar demand khup
कमी आहे. ओके, आणि परत हेच रात्रीचं स्टोअर केलेलं पाणी सकाळी आणि नंतर दुपारी नेक्स्ट डे ला तुम्ही वापरू शकता. ओके, सो दिस पर्टिक्युलर ग्राफ इज प्लॉटेड, एक्स एक्स ऍक्सिस वरती टाइम प्लॉट करायचं आहे आणि वाय ऍक्सिस वरती क्युम्युलेटिव्ह डिमांड और सप्लाय तुम्ही प्लॉट करायचंय. ओके, और म्हणण्यापेक्षा दोन्ही पण तुमचे जे काही आहेत डिमांड एज वेल एज सप्लाय दोन्ही पण तुम्हाला प्लॉट करायचंय. सो इकडे आणखीन डिटेल मध्ये दिलेलं आहे, फ्रॉम 2 to 4 यू विल हॅव डिमांड इनक्रीज्ड दॅन सप्लाय. तुमचा जो काही सप्लाय रेट आता बघा, जनरली आपण डिझाईन करतो 135 ला, पण कधी कधी सीझनल वाईज आता समर सीझन मध्ये 135 पेक्षा जास्त एखादा माणूस वापरत असेल तर मग तुम्ही केलेला सप्लाय त्याला कमी पडणार आहे. इकडे डिमांड जास्त आहे मग ते कमी पडल्यामुळं तुमचं गेटिंग इज डिप्लीटेड, वॉटर गेटिंग इज डिप्लीटेड, म्हणजे तुमच्या स्टोरेज टँक मधलं पाणी जे काही आहे ते कॅल्क्युलेशन पेक्षा कमी जाईल. सो 2 to 4 इज अ रिप्रेझेंटेशन वेअर यू विल हॅव डिप्लिशन इन वॉटर. हे तुम्हाला ग्राफ देतील आणि विचारतील की या फेज मध्ये काय असू शकतं, दे विल गिव्ह यू ऑप्शन ओव्हर देअर. दॅट्स व्हाय आय एम एक्सप्लेनिंग इन डिटेल. दिस ग्राफ इज क्वाइट इम्पॉर्टंट फॉर युअर गेट आस्पेक्ट and previous slide what we have seen a big graph over there, that is for your theory. Okay, next phase we will go for 4 5 1 and 2. Again they are going reverse in directions, so demand is reduced and supply is increasing. Agar tumhi 4 pasun suruvat keli, number 4 5 it will generally plotted at the night. ओके, जर तुम्ही टाइम बघाल त्या एक्स ऍक्सिस वरचा तर तो तुम्हाला रात्रीचा दिसेल आणि रात्री आपलं युटिलायझेशन कमी आहे. सप्लाय तर सेमच ठेवलाय आपण, त्याच्यामुळे तुमचं पाणी जे काही आहे ते स्टोअर होणार आहे. सो 4 5 1 3 दिस फेज विल गिव्ह यू वॉटर गेटिंग इन साईड युअर स्टोरेज टँक. सो वॉटर इज अक्युम्युलेटेड ओव्हर देअर और कलेक्टेड ओव्हर देअर. नेक्स्ट वन इज 4 and 5, जे मी आता सांगितलं हाफ पोर्शन ऑफ इट. 4 and 5 अक्युम्युलेशन ऍट बी. सो दे जे मधलं बी जे लिहिलंय या सेक्शन मध्ये जिकडे लाईन्स नाहीत मार्क केल्या, दिस सेक्शन विल गिव्ह यू अक्युम्युलेशन मतलब स्टोरेज. फाईन, 2 1 2 2 अगेन लाईन्स ड्रॉ नाहीत केल्या, ब्लँक पोर्शन आहे. 2 1 2 2 अगेन यू विल गेट अ स्टोरेज वॉटर ओव्हर देअर, अक्युम्युलेशन ए. फाईन, 2 2 3 वेअर इज नंबर 2 and 3. हिअर अगेन यू विल हॅव डिप्लिशन ओव्हर देअर, कारण या पॉईंट पासून 2.2 पासून तुमचं पाणी जे काही आहे ते यूज करायला सुरुवात झाली आहे. यूज करायला सुरुवात झाली आहे दुपारचं, म्हणून तुमचं पाणी जे काही आहे डिमांड वाढत जाईल. ओके, डिमांड वाढल्यामुळं 1 to 2 मध्ये जे स्टोअर केले ते 2 to 3 मध्ये युटिलाइज करायला सुरुवात होईल, म्हणून दॅट विल रिप्रेझेंट डिप्लिशन ओव्हर देअर. 3 to 4 वन मोर डिप्लिशन, हाय पीक डिमांड ओव्हर देअर, दॅट्स वाय 3 to 4 अगेन डिप्लिशन. नाउ मॅक्सिमम वॉटर that would be stored, it will be A plus B. Now this A plus B will be 2 and 4. Okay, 4 to 2, that will be your storage. Okay, A and B plus, hey baga, 4 and 2, hey numbers madhe jar tumhi reverse kela, if you are going to reverse the things, your answer will be different. Okay, 2 to 4 जर तुम्ही खालून वरती गेलात तर तुमचं डिप्लिशन असणार आहे पाण्याचं, पण जर वरून खाली आलात 4 to 2 केलं तर तुमचं स्टोरेज असेल. वाय दिस इज सो, जर मी 2 to 4 गेले तर माझं टाइम जे काही आहे ते दुपारपासून संध्याकाळ पर्यंतच आहे आणि त्याच्यामध्ये आपण आपलं युटिलायझेशन जास्त दाखवतो, म्हणून तुमचं स्टोरेज जे काही आहे ते कमी आहे आणि म्हणून डिप्लिशन आहे. पण जर मी 4 to 2 घेतलं कॅल्क्युलेशन साठी किंवा ऑब्झर्वेशन साठी, तर 4 to 2 इज अ रिव्हर्स इन टाइम, म्हणजे तुमचं रात्रीचं दाखवतंय. सो दॅट इज गोइंग टू गिव्ह यू अ स्टोरेज इन युअर वॉटर. ओके, प्लीज डू रिमेंबर दिस पर्टिक्युलर फेजेस विच आर क्वाईट इम्पॉर्टंट टू सॉल्व द थिअरी क्वेश्चन्स आस्क्ड फॉर दिस पर्टिक्युलर पॉइंट. ओके, आय होप यू अंडरस्टूड. कळलं सगळ्यांना का? परत एकदा एक्सप्लेन करू देत. Did you get the answer? Sorry, points. Huh? Hello? Repeat. Okay, fine. See, repetition. Okay. पहिल्यापासूनच सांगते सगळं मराठीतूनच. एक्स ऍक्सिस टाइम, वाय ऍक्सिस क्युम्युलेशन ऑफ डिमांड एज वेल एज सप्लाय.
ओके, डिमांड म्हणजे पाणी यूज करणं, सप्लाय म्हणजे पाणी देणं. ओके, आता हे जे काही दोन ग्राफ आहेत, डिमांड आणि सप्लाय. सप्लाय आपण स्वतः कॅल्क्युलेट करतो का तर आपल्याला त्यांना द्यायचंय कन्झ्युमर्सला. सप्लाय कॅल्क्युलेट करताना जनरली आपण 135 LPCD एका माणसासाठी कॅल्क्युलेट करतो. समजा त्या एरियामध्ये 1,000 माणसं राहत असतील तर 1,000 मल्टिप्लाइड बाय 135 दॅट विल बी माय टोटल सप्लाय टू दॅट एरिया. ओके, आता हा सप्लाय मी थ्रू आउट अ डे सेम ठेवणार आहे. आय एम नॉट गोइंग टू कन्सिडर एनी फ्लक्च्युएशन ओवर देअर. म्हणून मग माझी सप्लाय लाईन जी काही आहे त्या ग्राफ वरती ती स्ट्रेट लाईन असणार आहे. फाईन, कारण तुमचं फ्लक्च्युएशन नाही आहे. आता फ्लक्च्युएशन कशात येणार आहे, तर डिमांड मध्ये येणार आहे. डिमांड मध्ये फ्लक्च्युएशन काय येत आहे, तर सकाळी कोणतरी पाणी कमी वापरतंय, दुपारी सगळ्यात जास्त पाणी वापरतंय असं कन्सिडर केलं, आणि संध्याकाळी परत पाण्याचा डिमांड कमी होत आहे, म्हणून तुम्हाला फ्लक्च्युएशन दिसतात. आणि म्हणून हा ग्राफ स्ट्रेट लाईन कधीच येणार नाही. कोणत्याही सिटीसाठी, कोणत्याही एरियासाठी, कोणत्याही सीझनसाठी डिमांड ग्राफ विल नॉट बी अ स्ट्रेट लाईन ऍट एनी हाऊ. ओके, कोणत्या पण केसमध्ये डिमांड कधीच तुम्हाला स्ट्रेट लाईन दाखवणार नाही. सो या ह्याच्यामध्ये पर्टिक्युलर पिक्चर मध्ये जो काही कर्व दिसतोय 1, 2, 3, 4 अँड देन 5, दॅट कर्व इज अ डिमांड कर्व. आणि जे 1, 2, 5 डायरेक्ट स्ट्रेट लाईन दिसते ती स्ट्रेट लाईन म्हणजे तुमची सप्लाय लाईन आहे. इथपर्यंत कळालं? हे एवढं आपण ग्राफ वरती रिप्रेझेंट करतोय. इथपर्यंत कळालं? येस ऑर नो? येस मॅम. ओके, मूव्हिंग फॉरवर्ड. आता हा जो काही प्लॉट आहे, या प्लॉटला आपण 3 सेक्शन्स मध्ये डिवाइड करू. आपलं एम काय आहे की स्टोरेज टँक मध्ये कधी पाणी स्टोअर होतंय आणि किती पाणी स्टोअर होतंय हे आपल्याला बघायचंय. फाईन, आता हे बघण्यासाठी हे पूर्ण ग्राफला 3 सेक्शन्स मध्ये डिवाइड करायचंय. हे 3 सेक्शन्स तुमचे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या बेसिस वरती डिवाइड करायचे आहेत, का तर आपल्याकडे एक्स ऍक्सिस वरती टाइम आहे. फाईन, अँड ते आपल्याला सोपं पडेल. म्हणून पहिलं ह्याच्यामध्ये जनरली सकाळचे 6 घ्या, सकाळचे 6 ते 12 वाजेपर्यंत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. दुपार सेकंड स्लॉट मध्ये दुपारचे 12 ते 3 किंवा 4 पर्यंत किंवा 6 पर्यंत करा. आणि बाकीचा जो उरलेला टाइम आहे तो इव्हिनिंग मध्ये 6 ते 9 करा. आणि 9 पुढचा जो काही टाइम असेल तो आणखीन पुढं तुमचा रात्रीचा टाइम. ओके, आता इथं 3 स्लॉट करूयात आपण. सो तुमचं सप्लाय चेंज होणार नाही आहे. आता चेंज काय होणार आहे, तर डिमांड चेंज होणार आहे. सो वी विल फोकस ऑन डिमांड ओनली. फाईन, आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे, सकाळी तुमचं पाणी आपण जास्त उठलेलंच नसतो, त्यामुळे वापरणं पण कमीच असतं. सो तुमचा डिमांड कर्व जो काही आहे तो तुम्हाला अगदी जस्ट सुरू झालेला दिसेल. तो जो काही कर्व आहे 1 to 2 दॅट विल रेज, जसं जसं टाइम पुढे जाईल तसं तसं तो वाढत जाईल. ओके, सो आता सप्लाय वर्सेस तुमचा जो डिमांड आहे पहिल्या पॉइंटला, एक नंबरला, तो खूप कमी आहे. ओके, डिमांड कमी असल्यामुळं पण सायमल्टेनियसली सप्लाय जास्त आहे. ओके, सप्लाय 130 अकॉर्डिंग आहे, पण तो माणूस उठलेला नाही आहे म्हणून 135 ऐवजी त्याने काहीतरी 5 पाणी वापरलंय. ओके, मग ते उरलेलं जे 100 पाणी आहे किंवा 130 पाणी आहे ते आहे असं माझ्या ह्याच्यामध्ये स्टोअर राहणार, माझ्या टँकमध्ये स्टोअर राहणार. ओके, सो दॅट्स वाय दिस फर्स्ट फेज, पहिलं फेज जे काही आहे ते तुम्हाला दाखवलंय, वॉटर गेटिंग स्टोअर्ड इन माय रिझर्वायर. ओके, आता हे पाणी स्टोअर झालंय. सी व्हॉट एम आय लुकिंग फॉर इज स्टोरिंग ओनली, कारण जेवढं स्टोअर केले तेवढं जास्त मी त्यांना जास्त टाइम साठी सप्लाय करू शकेन. सो माय सिस्टीम विल गो फॉर 24 आवर्स, ना की 2 ते 3 पाणी सप्लाय करा आणि ठेवा पाणी माझ्या रिझर्वायर मध्ये. ओके, सो माय एम इज टू गो फॉर 24 आवर्स ऑफ सप्लाय. मग त्या केस मध्ये हे जे पहिलं फेज आहे त्या पहिल्या फेज मध्ये मॅक्सिमम पाणी स्टोअर झालेलं मला पाहिजेत. ओके, सो फर्स्ट फेज 1 to 2 इट विल गिव्ह यू वॉटर स्टोरेज, का तर वापरलेलं नाही आहे आणि उरलेलं पाणी आहे असं स्टोअर झालंय. आता चेंज कशात येतोय, तर या मिडल सेशन मध्ये. ही पहिली जी फेज होती गेटिंग स्टोअर, सेम फेज तुम्हाला दिवसाच्या एकदम शेवटीला तुमच्या शेवटच्या प्लॉट मध्ये दिसणार आहे, का तर तिथं पण सेम गोष्ट होतीये, वापर कमी आहे आणि सप्लाय जास्त आहे. ओके, म्हणून हे दोन फेज समजायला सोपे आहेत. मिडल फेज जी काही आहे त्या मिडल फेज मध्ये तुम्हाला ऍक्च्युअल डिप्लिशन दिसणार आहे किंवा मॅक्सिमम फ्लक्च्युएशन दिसणार आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, 2, 3 अँड 4 हा जो काही कर्व आहे, 2, 3 अँड 4 दिस कर्व ऑफ डिमांड विल गिव्ह यू डिप्लिशन्स, बिकॉज
मी पाणी आता ठेवलंय 1:35 ओनली. ओके, दुपारचे 12 वाजलेत, 1 वाजलंय. मॅक्सिमम पाणी ड्रिंकिंग साठी पाहिजेत किंवा तुमच्या हाऊसहोल्ड कामांसाठी पाहिजेत, स्वयंपाक बनवायला सुरुवात केली, व्हॉट एव्हर इट मे बी रिझन्स आहेत. सो डिमांड यूज वाढतोय म्हणून डिमांड वाढते. पण समर सीझन आहे, सो मला 1:35 पेक्षा जास्त पाणी एखाद्या माणसाने यूज केलं. ओके, आता हे एक्स्ट्रा पाणी मी आणणार कुठून? फ्रॉम वेअर आय एम गोइंग टू गिव्ह यू दॅट पर्टिक्युलर पर्सन 1:35 से ज्यादा पाणी कैसे दूंगी? तो हे जास्त पाणी जे काही आहे, लागणारं जास्त पाणी, दॅट विल बी टेकन फ्रॉम दिस फर्स्ट फेज जे मी ऑलरेडी स्टोअर केलंय. ओके, सो त्याच्यामुळं ते स्टोअर केलेलं पाणी ऑलरेडी जो क्वांटिटी ऑफ स्टोअर्ड आहे ते हळूहळू कमी व्हायला लागेल, का तर तुमचं डिमांड अकॉर्डिंग टू टाइम वाढत चाललंय. ओके, सो म्हणून इकडे त्यांनी लाईन्स दिसतायत या ह्याच्यामध्ये, इन साइड दॅट पर्टिक्युलर ग्राफ दिस लाईन्स ऑर शेडेड पोर्शन इन द ग्राफ विल बी नोन ॲज अ डिप्लिशन रिजन इन द ग्राफ. ओके, का तर इकडं डिमांड जास्त आहे अकॉर्डिंग टू सप्लाय. ओके, हे असं असल्यामुळं तुमच्या पर्टिक्युलर टँक मधलं जे काही स्टोअर केलेलं पाणी ऑलरेडी आहे ते परत कन्झ्युम करायला सुरुवात होईल, आणि त्याच्यामुळं तुमचं जे काही स्टोरेज आहे, कपॅसिटी ऑफ स्टोरेज आहे, ते कपॅसिटी कमी कमी होत जाईल. ओके, मग परत ही कपॅसिटी रिझ्युम होते रात्रीच्या वेळेस, जेव्हा तुमचे डिमांड जे काही आहे ते पूर्ण झिरो झालेलं असतं किंवा कमी झालेलं असतं. ओके, सो मिडल पोर्शन मध्ये जे काही आहे ते तुमचं मॅक्सिमम कॅल्क्युलेशन्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला डिप्लिशन बघायला मिळतं. आता हे डिप्लिशनचं पीक काय आहे, कोणतं मॅक्सिमम नंबर आहे जिकडं मला डिप्लिशन दिसलं, तो नंबर मी माझ्या पुढच्या कॅल्क्युलेशन साठी घेणार. ओके, पुढच्या कॅल्क्युलेशन साठी म्हणजे कशासाठी? तर रात्रीमध्ये मला किती पाणी स्टोअर करून ठेवावं लागेल. फॉर एक्झाम्पल, 1:35 माणसाने काहीतरी 200 लिटर पाणी वापरलंय, एक्स्ट्रा किती झालं, 70 लिटरचं काहीतरी पाणी एक्स्ट्रा त्यांनी वापरलंय. ओके, दिस इज 70% रिच हाईट, दॅट पॉइंट आय शुड कन्सिडर. आणि ते 70 लिटर जे काही पाणी आहे ते एक्स्ट्रा मला पुढच्या आर्स मध्ये स्टोअर करून ठेवावं लागेल. ओके, म्हणजे दुसऱ्या दिवशी मागच्या दिवशीचा डेटा घेऊन दुसऱ्या दिवशी मला कळेल की बाबा दुपारच्या 12 ते 1 मध्ये 70% किंवा 70 लिटर्सनी डिमांड जी काही आहे ती एक्स्ट्रा वाढते आहे, म्हणून मला पहिल्या फेज मध्ये 70 लिटरचं पाणी पर माणसासाठी एक्स्ट्रा ठेवणं गरजेचं आहे. सो लाईक वाईज यू कॅन डू द कॅल्क्युलेशन फॉर होल डे, टेकिंग वन डेटा फॉर होल डे, तोच डेटा तुम्ही दुसऱ्या दिवसाच्या अनालिसिस साठी वापरू शकता बाय युझिंग दिस पर्टिक्युलर मेथड. कळलंय आता? डिड यू गेट दिस पॉइंट्स नाउ? हॅलो, ओके, सो वी विल मूव फॉरवर्ड. This is the question. This type of questions might be asked. Consider a given figure of mass curve for estimating the storage capacity of water supply tank. The storage capacity of tank would be option A, A, B, A minus B, and A plus B. What will be the answer? Just guess. I'll give you the answer and we will discuss over there. I think D. Okay, so I got my first answer is D. Anyone else who want to go for answer? Okay, someone is saying C. I got two answers for D, two answers for C. Any tiebreaker is there? Okay, so maximum persons are saying D. So my answer is also D. Why this is so? I'll explain. What they are saying is the mass curve for estimation of storage capacity. Ata aap magashi me kay sangitla, this A and B, these are generally comes under a second second phase. Second phase madhi depletion diste, right?
आता जे जेवढं डिप्लिशन मला ए कर्व मध्ये दिसलंय आणि बी कर्व मध्ये दिसलंय या दोन्हींना जर मी ऍड केलं तर दॅट विल बी माय टोटल डिप्लिशन इन माय पर्टिक्युलर ग्राफ. ओके, त्या पूर्ण दिवसाचं डिप्लिशन टोटल डिप्लिशन कसं असेल तर ए प्लस बी, राईट. आता जेवढं माझं डिप्लिशन आहे ए प्लस बी तेवढीच मी माझी स्टोरेज कपॅसिटी इन्क्रीज करेन. ओके, सो दिस डिप्लिशन इज डायरेक्टली यू यु नो हेल्पिंग मी टू कॅल्क्युलेट पर्टिक्युलर स्टोरेज ओव्हर देअर. ओके, जेवढं डिप्लीट झालंय तेवढंच मी स्टोअर करणार ना एक्स्ट्रा, म्हणून मग इकडं स्टोरेज कपॅसिटीला हेल्प करायला आय नीड टू नो व्हॉट इज माय टोटल डिप्लिशन इन दॅट पर्टिक्युलर ग्राफ, म्हणून इकडे आन्सर आलं ए प्लस बी. ओके, कळलंय तुम्हाला एक्सप्लेनेशन फॉर दिस आन्सर ए प्लस बी. आन्सर विल बी डी ए प्लस बी. ओके, डिड यू गेट दी एक्सप्लेनेशन? Oh, answer. I have already given you the answer. Anyways, next one. In the figure shown below, X2, X4 represents. I don't know if you can get. Hey, the arrow dakhole graph madhe. Tacha khali X4 ahe. Ani point X2 dakhole la ahe. So X4 is generally raising to X2. Okay. सो इकडे त्यांनी काय विचारलंय, व्हॉट विल बी दी आन्सर, X4 आणि X2 हे दोघ जण काय रिप्रेझेंट करतायत. दो आय हॅव गिव्हन आन्सर्स, यू कॅन ऑल्सो पुट युअर ओन आन्सर्स ओव्हर देअर, वी विल एक्सप्लेन. कुणाला वेगळा आन्सर द्यायचा आहे? Give your own answers. Somebody is saying C. Anyone else who want to go for? B. Storage requirement. Okay. See, the answer should be A, accumulated supply. Now I'll explain. Here again, see, if you see, they have given supply curve as a fluctuated curve and demand curve as a straight line. मगाशीचा ग्राफ जो आपला ओरिजिनल ग्राफ आहे त्या ओरिजिनल ग्राफ मध्ये आपण सप्लाय कॉन्स्टंट ठेवला होतं आणि डिमांड फ्लक्च्युएट केलं होतं. Okay, now they have reversed this particular graph. You see, anything can happen. It depends on the number that you have got from that particular area. Okay, ata ikada tanne kay kele supply jo kay ahe to supply fluctuate thevla according to season asel ki ma kay reason asel tyancha tanna maiti, pan tanni supply jo kay ahe to fluctuate thevla ahe ani tya particular area madhi demand ji kay ahe ti constant rahili ahe, which is very very rare. Okay, demand constant runner rare hai, but tari they have asked us this question, so demand is quite straight and fluctuations are there in supply curve. Okay, ata supply curve madi x4 je kay ahe, x4 and x2, x4 is raising to x2. Okay, manje ha jo kay curve hai tya dogancha madla to tumhala vadtoy, supply vadlela hai, demand constant hai, x4 is raising to x2, manje जो काही तुमचा सप्लाय आहे तो सप्लाय या दोन्ही पॉइंट मध्ये वाढला आहे, पण सायमल्टेनियसली डिमांड जी काही आहे ती कॉन्स्टंट आहे. डिमांड कॉन्स्टंट आहे, सप्लाय जास्त झालेला आहे, म्हणजे काय, तुमच्या स्टोरेज टँक मध्ये पाणी आहे असं राहील. फॉर एक्झाम्पल, डिमांड माझी 100 लिटर्सची आहे, पण मी सप्लाय केलाय 135 LPCD चं, म्हणजे 35 जी LPCD आहे ती LPCD पर माणसाची 35 LPCD माझ्या स्टोअर मध्ये आहे अशी राहिली. Okay, that's why the answer is A, accumulated supply. Always remember, observe neatly whatever they have asked, take time to read particular question, understand the question properly. Okay, so ikada tani reverse kele supply cha curve vegla kadle, supply is fluctuating and demand is, you know, constant. Fine, we will go next then. Now here the actual calculation, ह्या प्रकारचे क्वेश्चन्स येणार नाहीत. मागचे दोन क्वेश्चन्स जे आपण सॉल्व्ह केलेत
ते जनरली गेट मध्ये विचारले जातील, कारण त्यांना सॉल्व्ह करायला खूप कमी टाइम लागतो. फॉर वन मार्क दॅट टाइप ऑफ क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. नाव दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स दिस माइट बी देअर फॉर थिअरी, आय डोंट नो. लेट्स गो फॉर दॅट. अ टाउन हॅज अ पॉप्युलेशन ऑफ 1 lakh. It is to be supplied with the water at a rate of 200 liter per head per day. The variation in demand is given as follow. So they have given sakalche 6 te 9 40% vaparla jate, 9 to 12 10% likewise. Determine the capacity of service reservoir when the pump is at a uniform rate from 6 to 6. सकाळच्या 6 ते संध्याकाळच्या 6 पर्यंत पंप जो काही आहे तो आहे असा यूज होतोय, मध्ये आधी कधी बंद नाही झालेला आहे. सो हे जे दिलेले पर्सेंटेजेस आहेत त्याच्यामधनं आपल्याला ठरवायचं आहे की माझ्या स्टोरेज रिझर्वायरची कपॅसिटी काय असेल, वेदर इट विल बी ए प्लस बी और ए मायनस बी. ओके, सो करायचं काय आहे, ए प्लस बी किंवा ए मायनस बी हे कसं ठरवणार आहे, तर त्या ग्राफ वरून ठरवणार आहे. आणि ग्राफ काढायसाठी त्यांनी डेटा काय दिला आहे, दिस 40% 10% 10% अँड लाईक वाईज. ओके, सो हे करायच्या अगोदर, सगळ्यात अगोदर वी नीड टू फाइंड क्यू. मेन क्यू काय असणार आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट क्यू, गिव मी द आन्सर फॉर क्यू. वॉटर सप्लाय वेस्ट वॉटर सगळ्यात पहिली स्टेप काय असते, तर ते क्यू आयडेंटिफिकेशन, विच विल गिव्ह यू 1 mark in theory. How to identify Q over here?